नागपुर में शिवसेना की प्रबोधन सभा का आयोजन किया गया था, जहां बड़े पैमाने पर शिवसेना उबाटा गुट के नेता पदाधिकारी उपस्थित थे। इस वक्त शिवसेना की महिला नेता सुषमा अंधारे ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और अमृता फडणवीस पर जमकर शब्दों के बाण चलाए। नागपुर में आयोजित प्रबोधन सभा में सुषमा अंधारे ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर जमकर तीर चलाए। उन्होंने कहा कि सभी को पता है कि इस सरकार में विकास किसका हुआ है। उन्होंने आगे कहा कि जाति और धर्म में तेढ़ निर्माण करने वाले भाजपा को जनता 2024 में सत्ता से बाहर का रास्ता दिखाएगी। या मंचावर उपस्थित या भागाचे संपर्क प्रमुख आमदार आयुष्मान दुष्यंतजी चतुर्वेदी, पूर्व विदर्भ संघटक आयुष्मान सुरेशजी साखरे, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडेजी, महानगर प्रमुख किशोर कुमेरिया, शहर प्रमुख नितिन तिवारी, ग्रामीण संपर्क प्रमुख बाला राऊत, पूर्व विदर्भ सहसंघटक सतीश हरडे, आमच्या महिला संघटिका पूर्व विदर्भच्या शिल्पाताई घोडके, पूर्व नगरसेविका मंगलाताई गौरे, शहर प्रमुख दीपक कापसे, सद्वतच सहसंपर्क प्रमुख उत्तम कापसे, आमचे अतिशय सुंदर ज्यांनी ग्रामीण पर्वातली महाप्रबोधनची सभा घेतली ते रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरभटे, शहर प्रमुख प्रवीण भरडे, सुरेखाताई खोब्रागडे, अत्यंत उत्तम काम करणाऱ्या सुशीलाताई नायर, प्रीतम कापसे, सुरेखा गाडे, आशिष हडगे, अब्बास अली ज्यांनी हिंदीमध्ये आपलं म्हणणं मांडलं, असे आयुष्मान नितीनजी तिवारी, आमची युवती सेनेची अत्यंत कर्तव्यगार, त्यांना मला अभिमान आहे की शिवसेनेमध्ये सगळ्या पिढीतले वक्ते आहेत, तोफा आहेत आमच्याकडे सगळ्या, आमची अपूर्वा पित्तलवान, सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, महाप्रबोधन यात्रा पर्व 2 ची ही उद्घाटकीय सभा आज होत आहे। वहीं सुषमा अंधारे ने सरकार की गलत नीतियों का जिक्र करते हुए वारकारी और मराठा आंदोलकों पर सरकार द्वारा किए लाठीचार्ज का जिक्र किया। उन्होंने कहा कि हम महाप्रबोधन यात्रा के माध्यम से जनता के सवालों का जवाब सरकार से मांगेंगे। फडणवीस ने इन सभी सवालों का जवाब जनता को देना चाहिए। काय महाराष्ट्रातली महागाई कमी झाली का, काय इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळाले की इथे नवीन नोकऱ्या मिळाल्या, इथल्या परीक्षा पद्धतीमध्ये किती वेळा पेपर फुटला आणि किती वेळा पोरांनी परीक्षा फीस भरली याच्यावर पुन्हा कधीतरी बोलेल, पण हे सगळं चालू असताना आता महाराष्ट्राची तरुणाई एका वेगळ्या गोष्टी धडकलीये। दादा हो, तुम्ही विचार करा, फक्त हवेतलं आरोप ऐकीव माहिती, परमबीर सिंग मातीचा साक्षीदार होऊन एक मागच्या वर्षभरातलं 226 कोटीचं देयक बिल दिलंच नाही,
आणि इथे चूक कुणाची तर म्हणे महापालिका प्रशासनाची. नागपूर तुंबल्यावर चूक महापालिका प्रशासनाची कशी काय? महापालिकेत नगरसेवक आहेत का नाही? तुम्ही बरखास्त करून टाकली सगळी महापालिका. जर तुम्ही महापालिका बरखास्त करून टाकली तर जबाबदारी संपूर्णतः सरकारची येते. काय केलं सरकारने? जर तुम्ही तिकडच्या महापालिका सगळ्या बरखास्त केल्या तर महापालिकेच्या अधीन येणारे हॉस्पिटल आणि त्यात झालेले मृत्यू ही सुद्धा जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची येते. पण हे लोकांना समजावूनच सांगितलं जात नाही. महाप्रबोधन यात्रा हे लोकांना समजावून सांगण्यासाठी असेल. महाप्रबोधन यात्रेत या प्रत्येक गोष्टीचा पर्दाफाश केला जाईल. आजच्या दिवशी आम्ही फक्त तोंडमोलक प्रश्नांची करून दिली. उद्यापासून या प्रत्येक गोष्टीचा ज्याला म्हणतात ना काय ते मला फटाके आणि बॉम्बची भाषा काहीच वापरायची नाही. मी अत्यंत शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक चौकटीतले कार्यकर्ती आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितात महाराष्ट्राच्या लोकांच्या कष्टाचे पैसे ज्यांनी लाईट बिल भरलंय, ज्यांनी नळाची पाणीपट्टी भरलेली आहे, ज्यांनी घरपट्टी भरलेली आहे, ज्यांनी टॅक्स दिलेला आहे, ज्यांनी रोड टॅक्स दिलेला आहे, त्या प्रत्येकाच्या प्रश्नावर त्या प्रत्येकाच्या पैनपैचा हिशोब महाप्रबोधन यात्रेत मागितला जाईल. आजच्या दिवशी पहिल्या एपिसोड मध्ये हे बोलताना मला कुणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या. पण तरी सुद्धा माझ्या बोलण्यामुळे जर कुणालाही राग आला असेल, कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणाचाही चुकून माकून उपमर्ग झाला असेल, चुकून कुणाचाही जर काही भावना दुखावल्या गेल्या असतील तर अशा सगळ्यांचे ह्यातल्या एकाचीही मी माफी अजिबात वंदनीय बाळासाहेबांचा एवढा एक गुण निश्चित मी फॉलो करते की माझा शब्द म्हणजे बंदुकीतली गोळी. एकदा गेली शोधत बघत नाही इकडे पडली का तिकडे पडली. दादा हो, पहिला एपिसोड देवेंद्र फडणवीसांच्या नावाने क्रमशः, कारण दुसरा एपिसोड घेऊन मी अजून विदर्भात येणार आहे. थँक्यू. प्रबोधन यात्रा का यह दूसरा चरण है जिसकी शुरुआत नागपुर से की गई है. कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश, BCN न्यूज नागपुर.